तर मंडळी पोचलो आम्ही इथे पंचगणीला, हे जे सॅफ्रन रेस्टॉरंट, आणि इथे पाऊस आहे, वारा आहे आणि फुल गमती जमती करत करत आमचा एन्जॉयमेंट चालू आहे. चला आता जाऊया केव पाहायला. अगदी सांभाळून जायचंय कारण खाली स्टेप्स आहेत, पाहू शकतो खालून. म्हणजे आम्ही आता वरती आहोत टॉपला आणि टॉप वरनं पाहू शकतो खालचा व्ह्यू कसा आहे तो. आणि ह्या आतमधल्या बाजूला जसं मी तुम्हाला दाखवलं तसं बरोबर या डोंगराच्या खाली इथे सगळं बनवलेलं आहे. हे असं पाहू शकतो लाकडाचे टेबल चेअर्स वगैरे आहेत. हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत. मंडळी आम्ही चाललेलो आहोत आज महाबळेश्वरला पावसाळी पिकनिक एन्जॉय करण्यासाठी. आणि महाबळेश्वरला जात असताना आणि तिथे गेल्यानंतर आम्ही काय काय एन्जॉयमेंट करणार आहोत हे तुम्ही पुढे व्लॉग मध्ये नक्कीच पाहाल. तर आता रेडी झालेलो आहोत आणि निघायची वेळ पण झालेली, लवकर निघणार आहोत कारण लवकर निघालो तर तिथे लवकर पोचू. पाचगणीला आमचा स्टे आहे आणि त्याच्यानंतर तिथे मग जवळपास जे जे पॉइंट्स वगैरे आहेत, मॅप्रो गार्डन आहे आणि बरंच काही आहे, ते पुढे तुम्ही नक्कीच व्लॉग मध्ये पाहाल. तर आता इकडं निघतो कारण फ्रेंड्स आलेत खाली, थांबलेत आमच्यासाठी. त्याच्यानंतर मग पुढे आमचा जो काही प्रवास असेल तो मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर माझ्या व्लॉगला सुरू करूया. आता जसं मग अशी मी तुम्हाला म्हटलं, आम्ही निघालो आणि निघून आता आम्ही आलेलो आहोत रिजन्सी अनंतममध्ये. आणि माझ्या बरोबर जे आहेत ते आता येत आहे सर्व खाली आलेत. ही एक गाडी आहे आणि त्यानंतर ती पुढे रेड कलरची गाडी आहे. सगळे सामान सगळं सेट करतायत. चला आता आम्ही निघालो आहोत ते आमच्या महाबळेश्वरच्या पिकनिकसाठी. आणि तुम्ही वेदर पाहू शकता कसं आहे ते. अधेमध्ये पाऊस पडतोय, आजूबाजूला सगळीकडे हिरवळ आहे आणि असा प्रवास पावसाळ्यात करायची मजा ही वेगळीच असते. आणि आता आमचा जो प्रवास आहे तो फायनली सुरू झालेला आहे. आम्ही थांबलोय ते तळेगाव जवळ आणि आता आम्ही थांबलेलो आहे ते ठिकाण आहे फूड कार्निवल, नाश्ता करण्यासाठी. कारण आता ऑलमोस्ट 9:30 होत आले आहेत आणि आता नाश्ता पण करायचा आहे कारण भूक पण लागली आहे. लवकर निघालो होतो तर आता पटकन नाश्ता वगैरे करून घेतो आणि त्यानंतर मग पुढचा जो काय प्रवास असेल तो अजून नाही म्हटलं तरी आम्हाला पोहोचायला साधारण 2.5 ते 3 तास तरी लागतीलच. ऑन द वे बरेच स्पॉट्स वगैरे आहेत, ते पण कव्हर करायचे. आणि हे आहे तळेगाव जवळचं फूड कार्निवल जिथे व्हरायटीज ऑफ फूड्स आहेत. आणि मागच्या वेळेस पण जेव्हा आलो तेव्हा इथेच आम्ही थांबलेलो नाश्त्यासाठी. आणि बरेच म्हणजे व्हरायटीज भरपूर आहेत, काय म्हणतात ते साऊथ इंडियन म्हणा किंवा सँडविच वगैरे असं सर्व बरंच काय काय आहे. मगरलान चिक्की सुद्धा तुम्हाला इथे मिळेल. त्यानंतर छोटे छोटे काउंटर्स आहेत वेगवेगळे, लोणावळा चिक्की सुद्धा या साईडला तुम्हाला दिसेल. म्हणजे एकाच ठिकाणी बऱ्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळतील. तर मग मंडळी आता आम्ही एक हॉल्ट घेतलाय, छोटासा एक किंजळगाव म्हणून आहे तिथे थांबलोय. आणि इथे बॅक साईडला ना ऊसाचा रस मिळतोय तर तो पिण्यासाठी थांबलोय. आणि या बाजूला ना इथे झोका पण आहे तर बघा सहर्ष आणि मनाली बसले तिथे. तर आता हॉल्ट घेतला छोटासा, म्हटलं थोडा वेळ थांबू गाडीतनं बाहेर जरा उतरू फिरू वगैरे कारण बऱ्याच वेळ एकाच ठिकाणी बसलेलो होतो. म्हणजे एका बसून पायानं पण जरा आराम देण्यासाठी खाली उतरलोय. मस्त जागा आहे, आजूबाजूला झाडं आहेत, हिरवळ आहे, पावसामुळे अगदी सगळीकडे हिरवळ आपल्याला इथे पाहायला मिळेल. या बाजूला बॅक साईडला सगळी मस्त झाडं आहेत लाईनीत. त्यानंतर या बाजूला बॅक साईडला इथे सगळी मोकळं रान आहे, खूप मस्त वाटतं एकदम. आणि वारा पण खूप छान सुटलाय, मस्तच एकदम. क्लायमेट मात्र एक नंबर आहे, थंड आहे एकदम. पाऊस नाहीये, अधेमध्ये पाऊस लागतोय. पुण्याला तर मगाशी बिलकुलच पाऊस नव्हता पण आता जसं जसं पुढे जातोय ना तसा तसा पाऊस मस्त, म्हणजे वारा भरपूर आहे, पाऊस नाही. आणि अजून एक फॅमिली जी पुढे गेली होती ते आता परत रिटर्न, आम्ही आलो बोलवलं त्यांना तर इथे आलीये. पुढे आम्ही गेलेलो एका साईडने, हे लोक गेले एका बाजूने. आणि हे बघा हे दोन जण आतमध्ये बसलेत. तर म्हणजे आता आम्ही घेतलेला आहे हॉल्ट तो सुद्धा लंच साठी. आणि लंच साठी आम्ही थांबलेलो आहोत ते सिद्धगिरी हॉटेल आहे. ऑन द वे जात असताना पंचगणीला
तिथे थांबलोय. आता आज जाऊया पाहूया इकडचं लंच कसं आहे ते, कारण फर्स्ट टाइम या हॉटेलमध्ये आम्ही थांबलोय. आणि आजूबाजूचा परिसर पण खूप चांगला आहे आणि पाहू शकतो आपण. इथे आहे हे बॅक साईडला हॉटेल दिसेल तुम्हाला. सराउंडिंगला इथे गाड्या पार्क करण्यासाठी जागा पण बरीच आहे, त्यामुळे तुमच्या व्हेकल्स तुम्ही इथे आतमध्ये पार्क करू शकता. चला आता आज जातो, बघतो जेवण कसं आहे ते, जेवतो आणि मग पुढच्या प्रवासाला सुरू करतो. इथे जेवणामध्ये नॉनव्हेज थाली आहे आणि थालीमध्ये चिकन आहे, चपात्या आहेत, राईस, कांदा, काकडी म्हणजे सलाद आहे, त्यानंतर पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा चिकन थालीमध्ये आहे हे सर्व. त्याचप्रमाणे व्हेजमध्ये आम्ही घेतलेलं आहे ते पनीरची भाजी आहे, पनीर मसाला समथिंग, आणि त्याच्यासोबत भाकरी आहे, सलाद आहे, पापड, चटणी, लोणचं. मंडळी आता आमचं जेवण झालं, आता आम्ही इकडनं निघालो. आता बघू किती वेळामध्ये पोहोचतोय हॉटेलवर, कारण आता कधी एकदा पोहोचतो असं झालंय हॉटेलवरती, कारण सकाळी लवकर निघालेलो. आता थोडा वेळ रेस्ट वगैरे करायचंय, तर आता इकडनं निघतोय. तर मंडळी पोहोचलो आम्ही इथे पंचगणीला. हे जे सॅफ्रन रेस्टॉरंट आहे तिथे, म्हणजे जेव्हा 2-2.5 वर्षापूर्वी आले होतो तेव्हा आम्ही ह्याच हॉटेलमध्ये इथे स्टे केलं होतं. हे बघू शकतो बॅक साईडला हॉटेल. आणि इतकं सुंदर क्लायमेट आहे ना इकडचा, मस्त वारा सुटलाय. वारा पण अगदी जोरात वारा सुटलाय, पाऊस नाहीये पण वातावरण मात्र एक नंबर आहे इथे. आणि हॉटेलबद्दलचा रिव्ह्यूज असेल तो मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्कीच दाखवेन, तेव्हा नक्की व्लॉग पाहायला विसरू नका. तर आता आम्ही रेडी झालेलो आहो, रूमवर आलो, फ्रेश झालो, बॅगा वगैरे ठेवून दिल्या रूमवरती, फ्रेश झालो आणि आता पुन्हा निघालो होते. जरा म्हटलं स्पॉट्स फिरायला जाऊया, तर आता 1-2 स्पॉट्स आहेत जे महाबळेश्वरला आल्यानंतर जे फेमस आहेत, कोणते आहेत ते पुढे व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेनच मी. तर आता बाकीचे जे आहेत आमच्या बरोबरचे फ्रेंड्स अँड फॅमिली ते रेडी होऊन येत आहेत खाली. तोपर्यंत बाहेर तुम्ही बघू शकता कसं आहे ते लॉन आहे. वारा मात्र इतकं सुंदर सुटलं आहे ना, खूप मस्त वाटतंय. म्हणजे गरम होतच नाही आहे, खूप थंड क्लायमेट आहे. चला आता बाकीचे पण येतील आणि मग आम्ही पण निघतो आता इकडनं, आणि पुढे जे काय असेल ते तुमच्यावर नक्कीच शेअर करते. चलो आता आम्ही आलेलो आहोत टेबल लँड या स्पॉट इथे प्लेस होती या पॉइंटला. आणि इथे पाऊस आहे, वारा आहे आणि फुल गमती जमती करत करत आमचा एन्जॉयमेंट चालू आहे. आणि हे बघा सगळे रेनकोट मध्ये आहेत. दाखवलं दाखवलं मला दाखवलं सगळे रेनकोट मध्ये. हा ना नाही बघा सगळ्यांनी रेनकोट, एक रेनकोट ते तीन जागेत चिल्लर पिल्ला तिघे रेनकोट मध्ये आणि स्वतः पण रेनकोट मध्ये. मस्त छान क्लायमेट इकडचा, खरंच सांगते खूप मस्त क्लायमेट आहे. वारा तर एवढं जोरात आहे की प्रज्ञा छत्री दाखव, वारा एवढा जोरात की जी छत्रीच तुटली फुल कुडकुडते. आणि हा या टेबल लँड वरचा इथे व्ह्यू पाहू शकता, कसला जबरदस्त व्ह्यू आहे. तिथे खाली लेक आहे त्या बाजूला आणि हा बघू शकतो एक नंबर व्ह्यू आहे. चला आता आम्ही एका पॉइंट वरन दुसऱ्या पॉइंट वरती चाललोय. इथे टोटल 9 पॉइंट्स आहेत, केव आहे, लेक आहे आणि या बाजूला सुद्धा खालच्या बाजूला पार्किंगला भरपूर स्पेस आहे. खालच्या बाजूला स्टॉल्स वगैरे आहेत, फूड स्टॉल्स वगैरे. तर चला आता चालत चालत जायचंय खाली. त्यानंतर आम्ही गाड्या आमच्या वरच्या बाजूला पार्क केल्यात आणि आता इकडनंच चालत चालत चाललोय दुसऱ्या पॉइंटवरती जिथे केव्ज वगैरे आहेत, गुफा आहेत. बघू कसं आहे, कारण मागच्या वेळेस आलो तेव्हा आपण या स्पॉटला होतो. आता काळोबाईच्या आधी तिथे जाऊन येतो. वारा बघा कसला मस्त सुटलाय तो. पाऊस मगाशी होता, आता थंडगार वारा सुटलाय, मस्त वाटतंय. हे बघू शकतो या बाजूला वॉशरूमची सुविधा आहे आणि बघू शकतो सरळ इकडनं जायचंय. इथे पॉइंट्स कोणते कोणते आहे त्याचा बोर्ड लावलेला आहे, बघूया काय लिहिलंय त्याच्यावरती.
हे बघा इथे बोर्डच आहे, पांडव चुला, शूटिंग पॉइंट, पांडव फीट, पालन खेत, फाईव्ह टेबल लँड, सनराईज, सनसेट पॉइंट, केव आहेत 5-6 पॉइंट्स. जाऊन बघू वरती कसं आहे ते. हा अगदी जो रस्ता आहे ना माथेरानला आल्यासारखा आहे, कच्चा लाल मातीचा रस्ता दिसेल. आणि तुम्ही ह्या बाजूला इथे पाहू शकतो कशा प्रकारे चिऱ्याचं बांधकाम केलेलं आहे ते इथे. इवन तुम्ही इथे कदाचित पॅरा रायडिंग ॲडव्हेंचर स्पोर्ट सुद्धा करू शकता इथे आल्यानंतर. आणि इकडनंच चालत चालत जायचंय. सगळे पॉइंट जवळजवळ आहेत, फक्त वॉकिंग करत करत कवर करावे लागतात. इथे पाहू शकतो मस्त वाटतं, एकदम छान आहे. आता ना सनसेट होत चाललेला आहे त्यामुळे पण खूप छान वाटतंय. ओपन पठाण आहे असं, इथे फुटबॉल वगैरे खेळतायत बघा. चला आता जाऊया केव पाहायला. अगदी सांभाळून जायचंय कारण खाली स्टेप्स आहेत. आणि इथे पाहू शकतो खालून, म्हणजे आम्ही आता वरती आहोत टॉपला, आणि टॉप वरनं पाहू शकतो खालचा व्ह्यू कसा आहे तो. पंचगणी शहर खूप छान दिसतंय. चला खाली कोण पहिले जाणार याचं डिस्कशन चालू आहे. चला आणि हे जिने पाहू शकता कसे आहेत ते, अगदी जुन्या काळातले लाल चिऱ्यांचे. चला फक्त हळूहळू जायचंय. हे बघा आता वरून असं खाली जिने उतरत आलो आम्ही. खाली आल्यानंतर हा असा थोडासा परिसर आहे अजून पण. हे बघा इथे खालच्या बाजूला जिने आहेत, तर ते पण उतरून जायचे आहेत. चला अगदी पावसाळ्यात आलात ना तर अगदी आरामात तुम्हाला हे करायचंय, म्हणजे चालायचंय. त्यानंतर खाली अजून दुसरी केव आहे, ती म्हणजे टायगर केव. पण त्यासाठी इथे असा रस्ता आहे, बघू जायचंय की नाही ते डिसाईड नाही आहे अजून आमचं. आणि हे पाहू शकतो हे केव अशी आहे इथे आतमध्ये. हे पाहू शकतो मस्त आहे अगदी. हा का डोंगर तुम्ही पाहू शकता दगडाचा आहे, आणि त्याच्या खाली ही ते केव. आणि ही पाहू शकतो या इथे बसून मस्त तुम्ही चहा वगैरे पिऊ शकता. चहा नाश्ता सर्व करायला इथे तुम्हाला मिळेल. बघा मस्त जागा आहे अगदी, अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये. स्वामींचा सुद्धा तुम्ही इथे आल्यावरती दर्शन घेऊ शकता. हे बघा इथे मधोमध स्वामी समर्थांचं मंदिर आहे छोटस, श्री स्वामी समर्थ. मी तुम्हाला झूम करून दाखवते. हे बघा छान एकदम. आणि ह्या आतमधल्या बाजूला जसं मी तुम्हाला दाखवलं तसं बरोबर या डोंगराच्या खाली इथे सगळं बनवलेलं आहे. हे असं पाहू शकतो लाकडाचे टेबल चेअर्स वगैरे आहेत, बसून तुम्ही इथे मस्त एन्जॉय करू शकता, नाश्ता वगैरे करू शकता. त्यानंतर हा इथे टायगर आहे, खोटा खोटा टायगर. त्यानंतर म्हणजे तुम्ही इथे खालच्या बाजूला जाल ना तर तुम्हाला इथे नॅचरल कूल कैलास केव, त्यानंतर अंडरग्राऊंड नॅचरल एसी टनल वगैरे आणि असं सगळं आहे. आणि 15 रुपये इच पर्सन जायचंय देऊन आतमध्ये. तर आता आम्ही पण चाललोय खाली, बघूया कसं आहे ते. चलो टनल इथे पाहू शकतो, जिकडनं सुरू होतोय ना तिकडनंच छोटासा टनल आहे. इथे बघूया काय काय आहे ते. मस्त आहे एकदम, थंड आहे खाली. आणि हा वळणावळणाचा टनल चला. आणि इथे आतमधल्या बाजूला आहे शंकराची मूर्ती, पाहू शकतो कापूस. हे बघा आणि हे इथे ह्या उभे राहून चर्चा चालू आहे. कसली चर्चा चालू आहे? चला पोहोचलो. हे बघा बाहेर आलो.
अगदी छोटासा टनल. आता आम्ही आलोय वरती गुहा, इथे खालच्या बाजूला जसं मी तुम्हाला दाखवली तशी, याबरोबर टेबल लँडच्या खालच्या बाजूला इथे गुहा आहे, केव आहे, आणि हा मस्त असा व्ह्यू इकडचा मस्त आहे. आणि हा इथे लेक आहे या बाजूला, हे बघा समोर. आता आम्ही सगळे परत पुढे चाललोय दुसरा पॉइंट बघण्यासाठी, तिथे काय काय आहे ते. आणि इथे मस्त पाऊस पडलाय आणि छान क्लायमेट झालाय. आता धुकं सगळीकडे, ढग खाली आलेत आणि मजा येते. आणि बघा पावसाला सुरुवात पण झाली, पाऊस आता परत पावसाला सुरुवात झाली आहे, मस्त वाटतंय. ओके तर मंडळी बऱ्याच ठिकाणी फिरून झालं, काही पॉइंट जे बघितले तुमच्या मी शेअर केलेलेच आहेत. आणि जर का तुम्ही महाबळेश्वरला येणार असाल ना, स्पेशली या सीझन मध्ये, रेनी सीझन मध्ये, तर रेनकोट, छत्री, त्यानंतर वुलन कपडे, स्लीपर्स, कानटोपी, मफलर, जे काय तुमच्याकडे गरम कपडे असतील ना ते नक्की कॅरी करा, कारण इथे पाऊस जबरदस्त, त्यात थंड वारा, त्यामुळे खूप थंडी वाजते, अगदी गारठायला होतं, आमचे हात तर सुन्न पडले एवढं थंड आहे इथे. आणि मस्त टेम्परेचर आहे, कारण आपल्या डोंबिवलीमध्ये तर पाऊस नाहीच म्हणा, पण इथे मात्र खूप छान वेदर आहे, मस्त वाटलं अगदी आल्यानंतर. फक्त पाऊस जोरात आणि कंटिन्युअस पाऊस आहे, त्यामुळे थोडंसं फिरणं कमी झालं आमचं, तरी आम्ही फिरून घेतलं बऱ्यापैकी. सो आजचा व्लॉग मी इथेच संपवते आणि तुम्हाला भेटते पुढच्या एका व्लॉगमध्ये, ज्यामुळे मी तुम्हाला जसं सकाळच्या म्हणजे सकाळीच मी जसं तुम्हाला म्हटलं की मी तुम्हाला जो आम्ही स्टे केलेलं हॉटेल जे आहे ते थोडक्यात दाखवणार आहे कसं आहे ते. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, टिल दॅट बाय बाय.